बजाज फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून अतिरेकी वसुली केल्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सातारा जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी आपल्या सहकार्याने शिवसैनिकांसह बजाज कंपनीचे कार्यालय तोडफोड करून शिवसेना स्टाईल काय असते ती दाखवली. अतिरिक्त आणि वसुलीच्या तगाद्यामुळे एका मागासवर्गीय महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे, त्यामुळे या महिलेचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. बजाज फायनान्सकडून होणाऱ्या अतिरिक्त त्रासामुळे कोणताही विचार न करता घरात घुसून लोकांना त्रास देणे, पैसा वसुलीसाठी माजुरीपणा दाखवणे या गोष्टीमुळे त्रासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे आलेल्या तक्रारीची दखल घेऊन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी आज बजाज कार्यालयावरती मोर्चा काढून या ठिकाणी शिवसेना स्टाईलने आंदोलन करून येथील कर्मचाऱ्यांनाही आपले वर्तन सुधारा असे सांगून पुढे अशी घटना घडली तर कुत्र्यासारखे हाल होतील अशी तंबी त्यांनी दिली आहे. या गंभीर गोष्टीची दखल प्रशासन घेत नसेल तर आमच्यावर काहीही कारवाई होऊ द्या, आम्ही त्याला समर्थ आहे. आंदोलनानंतर सातारा पोलीस येथे तातडीने दाखल झाले, तसेच तोडफोड करणाऱ्या सर्व शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.